आधी मला ती फक्त माझी मैत्रीण वाटायची, माझ्या मनात तसलं काही नव्हतं. त्या दिवशी माझ्या बॉसनं मला पैसे ठेवायला दिले होते, खूप मोठी रक्कम होती. मी लॉकरमध्ये ठेवले होते, पण नंतर मला ते पैसे सापडेच ना. खर तर ते पैसे बॉसनेच घेतले होते, मला सांगायचं विसरले. पण भाऊजी मी खूप घाबरलो होतो भाऊजी, मला असं वाटलं की आता माझी नोकरी जाते की काय. आणि तेव्हा भाऊजी सुनीतानं मला पैसे आणून दिले, म्हणजे ते पैसे सुनीता स्वतःसाठी गेली 2-3 वर्ष साठवत होती तिच्या 2-व्हीलरसाठी. आणि त्या क्षणी मला काहीतरी जाणवलं, म्हणजे मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे असं. पण त्यावेळेलाही मला काही नाही कळलं भाऊजी, पण त्या दिवसापासून एक गोष्ट मला खात होती की मी हिला सांगितलं पाहिजे की माझ्या घरात माझ्या लग्नासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगितलं तिला. सुरुवातीला तिला वाटलं की मी मस्करी करतो, पण नंतर खूप सिरियस झाली ती. भाऊजी त्या दिवशी मी तिची जी काही अवस्था बघितली आहे ना, त्या दिवशी तिनं तिच्या मनात मला सांगितलं. मला कळलंच नाही मी काय रिॲक्ट करावं. मी अस्वस्थ झालो, मी डिस्टर्ब झालो, मी निघून गेलो तिथनं. त्यानंतर भाऊजी ती आलीच नाही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी नाही आली, चौथ्या दिवशी आजारी असण्याचा अर्ज पाठवला तिने. आणि नंतर 8 दिवस आलीच नाही ती. भाऊजी मला माहित नाही का, पण तिची खूप आठवण यायला लागली. तिला खूप मिस करत होतो ऑफिसमध्ये, म्हणजे तिचं ते नॉनसेन्स बोलणं, उगाच म्हणजे उगाच काही कारण नसताना माझ्याकडे बघणं, माझ्यासाठी आणायची तो डबा. मला नाही रावलं, मीच फोन केला. आधी नव्हती उचलत, मग उचलला. आज भेटलेलो पुन्हा तीच सगळी रडारड. भाऊजी आज असं झालेलं की तिला सांगू सुनीता मला तू आईनं तिथे लग्नाचा घाट घातलाय माझ्या. बाबा घर सोडून जाणार होते, माझं लग्न होतंय म्हणून ताईच्या मनाची तयारी झालीय, तुमच्या घरात तयाऱ्या सुरू झाल्यात. एरवी मी ताईशी बोललो असतो, पण आता ताईला त्रास होईल, बाळाला त्रास होईल म्हणून नको ताईला. सॉरी भाऊजी, त्या दिवशी तुम्ही फोन उचललात म्हणून तुमच्याशी मला हे सगळं बोलावं लागलं. सॉरी, मी तुम्हाला पण त्रास देतोय मला कळतंय. आय एम सॉरी. प्रेमात पडलायस तू? आमच्या वेळी असे गर्भसंस्काराचे वर्ग वगैरे नव्हते. सांगोपांगी ऐकलं असेल तेच, पण मुळात बाळाला चांगलं वातावरण हवं, त्यामुळे आईच्या संवेदनांशी बाळ जोडलेलं असतं. त्यामुळे आईनं चांगलं हेल्दी राहणं, हेल्दी खाणं, चांगलं चांगलं ऐकणं, चांगलं वाचणं, चांगलं बोलणं हेच गर्भसंस्कार. कारण आई जे करते त्याचा डायरेक्टली संबंध बाळाशी असतो. कांताच्या वेळपर्यंत ना मलाही कळलं होतं, त्यामुळे कांताच्या वेळी मी त्याच्याशी बोलायचे अगदी पोटावर हात ठेवून. स्वयंपाक वगैरे करताना सुद्धा म्हणायचे, आता फोडणी घालते बरं का, आता याच्यात मीठ घालायचं म्हणजे पदार्थ चांगला होतो. अगदी पडदे वगैरे बदलताना सुद्धा, पडदे निळे आहेत बरं का असं पण म्हणायची. झोपताना सुद्धा त्याला सांगायची, आता झोपायची वेळ झाली बरं का, झोपायचं आता. आणि सकाळी रेडिओवर गाणी वगैरे लागलेली असायचीच, घनश्याम सुंदरा किंवा उठा उठा सकाळी क, मग ती गाणी ऐकतच उठायचा तो. बेबीच्या वेळेस ना मला खूप त्रास झाला, 36 तास कळा सहन करत होते मी.
त्यावेळेस सिझेरियन वगैरे काही नव्हतं. मला ग्लानी आली होती का काय देव जाणे, पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा कोणाच्या तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. म्हटलं कोणाचं बाळ रडतंय, तेव्हा नर्स जवळजवळ खेकसली माझ्यावर, तुमच आहे बाळ पाळण्यात होत. मी म्हटलं बाळा असं रडायचं नाही, मी आहे ना इथे. तशी बेबी रडायची थांबली. माझा आवाज बंद झाला तशी ती लगेच रडायला लागली. मग मी परत तिला म्हटलं, म्हटलं बाळा असं रडू नाहीये, मी आहे इथे. नर्स चाटच पडली, धावत धावत जाऊन डॉक्टरला घेऊन आली. म्हणाली आत्तापासूनच आईचा आवाज कळायला लागला या बाळाला. डॉक्टरांनी बेबीला माझ्या हातात दिलं आणि माझा ऊर जो काही भरून आलाय. प्रत्येक वेळी असंच झालेलं आहे. आधी खूप त्रास होतो पण बाळाचा चेहरा पाहिला ना हे सगळं विसरायला होत. आपलं बाई असणं आई झाल्यानं सार्थकी लागल्यासारखं वाटत. अय्याजी मी पण बोलते माझ्या बाळाशी, म्हणजे मोठ्याने नाही बोलत, लाज वाटते थोडी मोठ्याने बोलायला. असं उगाचच वाटत की लोक काय म्हणतील, ही काय एकटीच आई होतीये का. असं कोणी म्हणाल तुला? नाही असं म्हणालं नाहीये कोणी, पण मला उगाचच मनातून भीती वाटते. मनातली भीती वस्तुस्थितीपेक्षा जास्त मोठी असते. म्हणू देत कुणाला काय म्हणायचं ते. बोलण्यानं बोलणाऱ्याचा दृष्टिकोन दिसतो, ज्याच्या बद्दल बोलतोय त्याचा नाही. आई होण्यात फार मोठा आनंद असतो. बाळाशी कनेक्ट होणं महत्वाचं. त्यानं जग पाहिलेलं नाहीये, तुझ्याकडूनच त्याला ते दिसणार आहे. मग तू त्याच्याशी बोलली नाहीस तर त्याला कळणार कस. बिनगोर बोल ग तू, कोणी काही म्हणणार नाही. अरे हो, बाळाचे बाबा कुठे आहेत? अहो मग अशी फोन आला होता कुणाचा तरी आणि मला म्हणाला मी आलोच आणि गेला. काहीतरी काम असल्याशिवाय जाणार नाही तो. हो ते आहेच, पण जनरली सांगून जातो, आज काही बोललाच नाही. आणि मग मी सुद्धा खोदून खोदून विचारलं नाही त्याला. आल्यावर सांगेल काही महत्वाचं असेल तर. आश्चर्य एवढ्याच गोष्टीच वाटतय की इतका तडका फडकी कुणाला भेटायला गेला असेल. नाही हे आत्ता व्हायला. आई 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 नाही ऐकणार माझं. अरे पण तू स्वतःच नाही ऐकणारस का? पण ती वेळ निघून गेली आहे भाऊजी. अरे फक्त पाहण्याचा कार्यक्रम ठरलाय, काही लग्न ठरलेलं नाहीये तुझं. तुम्ही माझ्या आईला नाही ओळखत. अरे पण लग्न तुला करायचंय. राडे होतील. प्रेम केलंस ना मग आता राड्यांना कसला घाबरतोस? नाही भाऊजी मी नाही घाबरत राड्यांना, पण जर राडे झाले तर त्याचा ताईवर आणि बाबांवर काय परिणाम होईल ना याची भीती वाटते. बाबा तर एवढे कंटाळलेत ना आईच्या राडांना की ते पटकन घर सोडून निघून जाते. ताई प्रेग्नंट आहे, तिच्या मागे मला जरा सुद्धा कुणकुण नाही करायचे. आणि जर मी आईला सांगितलं ना की मला हे लग्न नाही करायचं, जीव घेईल माझा. एवढी तिच्या मनाची तयारी झाली आहे या लग्नाविषयी. मग आता तू काय करायचं ठरवलंस? मी एकीकडे ताई आणि बाबा आहेत, एकीकडे सुनीता. पण ताई आणि बाबांपेक्षा मला जास्त कोणी प्रिय नाहीये. सुनीताच काय, तिला काय वाटायचं ते वाटू दे. पिंट्या पिंट्या नको टेन्शन घेऊस तू. हे बघ काहीतरी फिगर आउट होईल, नक्की होईल. आणि अरे मुळात तुला जेवढं वाटतंय ना तेवढं हे अवघड नाहीच आहे. सगळं चांगलं होणार आहे. सांग बर झालं भाऊजी त्या दिवशी तुम्ही फोन उचललात, उगाच ताईच्या डोक्याला ताप झाला असता. मी बोलतो जान्हवीशी. नको नको भाऊजी, ताईला नका सांगू प्लीज. अरे हो ताईचे आणि बाबांचे तर
फोन सुरू झाले आहेत. खुश आहेत ते दोघं. त्यांना असं वाटतंय की इथे जमेल माझं. तसंही ताईला धक्के दिलेले नाही आवडत. आणि आता तर ती नका सांगू तुम्ही. मी माझं नशीब नाही बदलू शकत. भाऊजी मन मोकळं करायचं होतं म्हणून तुमच्याकडे बोललो. विसरून जा, मी तुम्हाला काही सांगितलं नाही आहे असं समजा. आणि प्रेम म्हणजे सगळंच थोडी नसत. काय काल परवा आली आहे ही सुनीता माझ्या आयुष्यात. बाबा आणि ताई माझ्यासाठी झिजत आहेत. त्यांना नाही ना हर्ट करू शकत. चालत, पण प्लीज तुम्ही ताईला काही सांगू नका. मी हात जोडतो. पिंट्या नाही 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 भाऊजी, प्लीज प्लीज तुम्ही ताईला काही सांगू नका. आणि सॉरी मी तुम्हाला उगाच त्रास दिला. मी निघतो. ऐक माझ. नाही नाही. अरे पिंट्या ऐक. पिंट्या अग हो, मी माझ्या कानाने ऐकलं तर खरंच. हो आणि फोनवर असं कोणाला तरी सांगत होते. हे आता परमार्थ काय? संसारात राहूनच करायचा. हो म्हणजे हे बाबा बोलू शकतात. तेच तर सांगते ना, म्हणत होते माझ्यासाठी जागा अडवून ठेवू नका. म्हणजे जो कोणी गरजू असेल त्याला देऊन टाका. आई काय सांगतेस काय? बघ ना मी काय म्हणते जानू. हा ना, खर तर तुझ्या बाळाचा पायगुण आहे. बघ ना त्याच्यामुळे अगं सगळ्यात चांगल्या गोष्टी व्हायला लागल्यात. आधी मुळात ह्यांनी ह्यांचं वृद्धाश्रमात जायचं जे खूळ होत ना डोक्यातलं ते काढून टाकलंय ना. खरंच माझा जीव अगदी भांड्यात पडलाय. आता ना हे लग्नाचं एक जुळू दे बाई. अगं माणसं पण फार चांगली आहे. खरंच म्हणजे फक्त पैशाकडे बघणारी वगैरे नाही आहेत, माणुसकीने खूप चांगली आहेत. आणि हल्ली अशी माणसं दिसतात कुठे मला सांग ना. पेंट्याच्या आयुष्याचं ना सोनं होईल ग. अगं तो काही तुझ्यासारखा हुशार नाहीये. आणि हे बघ त्याच्यासाठी ना त्याच्यापेक्षा कमी शिकलेली अशी खेड्यातली मुलगीच बरी. अगं संसार तरी होईल. नाही तर बघतेस ना. नाही नाही तुझ्या त्या गीता आणि मनीषचं काय चाललंय? ते त्यांचं काय चाललंय? अगं बघतेस ना, पट्टय कुठे त्यांचं? श्रीमंत शिकलेली नोकरी करणारी मुलगी सून म्हणून आणली घरात. ती ऐकते थोडंच आपलं? अगं अजिबात पटत नाही त्यांचं. ती मुलगी तुमचं ऐकणार आहे थोडंच? अगं सगळ्या चाळीत नावं ठेवतायत त्यांना. आई तसं काही नाहीये. हा तू आपली तुझी मैत्रीण म्हणून घाल पाठीची. पण खरं सांगू का, मूर्खपणा करते ती. तुला काय माहिती ग? मला काय माहित नाहीये, सगळं कळतंय मला. कळलं ना? असं काही चाळीतल्या गोष्टी काही लपून राहत नाहीत. मरे नका. हे बघ आपल्या पानात काय आहे ना ते आधी निस्तरू दे. आणि मी काय म्हणते, पिंट्यासाठी आहे ना ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ मिळणार नाही. आणि पिंट्याची वृत्ती कशी आहे ग? धरसोड वृत्ती आहे. तुम्ही एकदाच हे लग्न जुळू दे बाई. खरंच मी काय सांगते, तू कानच पिळ त्याचा. त्याला म्हणावं सगळं चांगलं असेल ना तर होऊ दे बाई हे लग्न. त्याचा पाय तरी घरात राहील ना. आई आता बाबांनी वृद्धाश्रमात जायचं कॅन्सल केलंय ना, मग आता तो विषय नको. आणि तो विषय पिंट्याचं लग्न झालं तरच थांबे. खरंय, मला पटतंय तुझ. आणि तू म्हणतेस तशी माणसं जर खरंच चांगली असतील तर मला काहीच हरकत नाहीये. अगं चांगलीच आहेत माणसं, उद्या बघशीलच ना तू. ठीक आहे, उद्या भेट होईलच त्यांची. हो आई चल, मी फोन ठेवू का? माझी झोपायची वेळ झाली आहे. सॉरी सॉरी, झोप झोप झोप, शांत झोप हा बेटा. आणि बघ तू जरा लावून धर ग, हे काळट माझं काही ऐकत नाही अजिबात. हो आई चल ठेवते हा मी. चल Thank you.
बाबांसाठी काहीही करायला मी मागे पुढे पाहणार नाही. काय रे श्री, किती उशीर? अग जरा काम होत. जान्हवी केव्हाची वाट बघत होती तुझी. कुठे ती? मला बोलायचं तिच्याशी. झोपली सुद्धा आणि आता उठवू नकोस. सकाळी बोल, काय बोलायचंय. इतक्यात झोपली पण? अरे झोपते हल्ली लवकर ती. चल हात पाय धुवून घे, जेवायला वाटते तू. नाही नको, मी नंतर घे. अरे तेवढ्यासाठी मी थांबले आता तर. आई तू झोप, मी घेईन. नको, मी वाढते. आई श्री नाही रे पटत माझ्या मनाला. अगं पण मला आता भूक नाही लागली आहे. भूक लागली की घेईन. आणि माझ्या ना सायकल्स बदलल्यात आता. जेवणाच्या झोपेच्या सगळ्या सायकल्स बदलल्या. घासभर गरम भात खातोस? खरंच नको, जा तू झोप. अरे झाकपाक करायची असते रे मला सगळी. आई मी करेन, जा झोप. ठीक आहे ठीक आहे, झोपते मी. असंही सकाळी लवकर उठायचंय का? अरे उद्या तो कार्यक्रम आहे ना सकाळीच, पिंट्याचा. पाहुणे येतील सकाळीच. जेवून घ्या आपण. जान्हवीशी बोलायला हवं पिंट्याविषयी. हे एवढं सगळं घाई गडबडीत होतंय ह्याची कल्पनाच नव्हती मला. पण हरकत नाही, पिंट्याचं जर वेगळ्या कुणावर तरी प्रेम असेल तर त्यानं ह्या मुलीशी लग्नच काय
दाखवण्याचा कार्यक्रम सुद्धा करणं बरोबर नाही. हे जर लग्न झालं ना तर नुसतं पिंट्याचंच नाही तर तिघांच्या आयुष्याचं वाटोळं होईल. मी काही एका लिमिट नंतर पिंट्याला कन्व्हिन्स करू शकणार नाही, कारण माझा तेवढा अधिकारच नाही, ना नात्याचा ना प्रेमाचा. जान्हवीच समजावेल त्याला, तिला हक्क आहे तो नात्याने आणि प्रेमाने पण. उद्या उठल्या उठल्या पहिल्यांदा जान्हवीशी बोललं पाहिजे.